मुरुडजवळ समुद्रात गुजरातमधील बोट भरकटल्याची घटना ताजी असताना गुरुवारी फिलिपाईन्सची बोट अलिबागजवळ एका खडकात अडकली. यामुळे बोटीला छिद्र पडलं असून बोटीला आगही लागली. मात्र तटरक्षक दल, जिल्हा पोलीस, नौदल, अग्निशमन दल, CISF पथकाच्या सहाय्यानं या बोटीत अडकलेल्या 5 प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलंय. एक भारतीय आणि 4 परदेशी नागरिक बोटीनं दुबई येथून कोचीन मालदीव मार्गे मुंबईत आले होते. यावेळी बोटीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती बोट बंदरात उभी होती. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास बोटीत तांत्रिक बिघाड दुरुस्त करून पुन्हा पुढील प्रवासाला निघाले होते. दरम्यान सोसाट्याचा वारा, खवळलेल्या समुद्राच्या लाटांमुळे बोट भरकटली. पुढील धोका समजून कप्तानने बंदराजवळ बोट नांगरून ठेवली होती, परंतु बोट सरकत किनाऱ्याजवळ आली आणि एका खडकावर आपटली. त्यामुळे बोटीला छिद्र पडले आणि पाणी आत शिरू लागलं. यामुळे बोटीच्या सोलर पॅनलच्या बॅटरींना अचानकपणे आग लागली. त्यावेळी मोठा अनर्थ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. प्रसंगावधान राखून बोटीतील प्रवाशांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरनं बोटीतील 5 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. MS पुरिमा नावाचं एक याच होतं, ते दुबईवरून मालदीवला निघालं होतं. त्यात तांत्रिक काहीतरी बिघाड झाला होता म्हणून ते रेवस जेट्टीला काल 7-8 दिवसापासून होतं आणि ती तांत्रिक बिघाड त्यांनी दुरुस्त करून ते काल निघालं होतं. परंतु खराब वातावरणामुळं त्यांनी परत समुद्रामध्ये नांगर टाकला, परंतु वारं खूप होतं त्यामुळे ते ड्रॅग होत होत जहाज किनाऱ्यावर लागलं आणि खडकावर त्याचं आदळल्याने त्याला होल पडलं आणि त्यामध्ये पाणी घुसलं आणि त्याची जी बॅटरीची जी रूम आहे तिथं आग लागली. आग लागल्यामुळं तो गोंधळ निर्माण झाला आणि मग त्यांनी सुरक्षिततेकरता त्यांच्या जो क्रू मेंबर होते अडकलेले त्यांना वाचवण्याकरता त्यांनी नेव्हीला, कोस्टगार्डला मेसेज पाठवले. ते मेसेज मिळाल्यानंतर आम्ही इथं RCF थळची जी कंपनी आहे तिथे CISFचं हेलिपॅड आहे, तिथं ते CISFचं हेलिपॅडमध्ये उतरवण्याची परवानगी मागितली. तिथं आमचं लोकल पोलीस स्टेशन, मांडवा पोलीस स्टेशन, CISFचं पथक असं मिळून आम्ही तिथं धाव घेतली आणि कोस्टगार्डच्या चेतक हेलिकॉप्टरने ते जे याचवर जे 5 क्रू मेंबर अडकलेले होते त्यातला एक भारतीय कॅप्टन होता पांडे म्हणून आणि 3 फिलिपाईन्सचे नागरिक होते आणि 1 सेनिगलचा नागरिक होता, यांना आम्ही सकाळी 7 वाजता सुखरूप त्यांची सुटका केली. त्यांना